नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आज मी तुम्हाला हात न भरवता आणि खूप सोप्या पद्धतीने साईपासून लोणी कसं काढायचं तूप कसं काढायचं हे मी सांगणार आहे खूप सोप्या ट्रिक्स आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही मी आठ दिवसाची साय घेतली साय कशी काढायची तर रात्रीचं संध्याकाळचं दूध तापून फ्रीजमध्ये रात्री झोपताना ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर जी जाड साय तयार होते ती पातेल्यात साठवत जायची नुसती साय साठवायची विरजन लावायचं नाही दुस ज्या दिवशी आपल्याला लोणी लोणी आणि तूप काढायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण विरजन दोन चमचे दही विरजन म्हणून लावणार आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अशी साय तयार दही तयार होतं ते दही एका पातेल्यात काढून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही लगेच पाणी टाकायचं नाही सुरुवातीला नुसती साय हाटून घ्यायची फेटून घ्यायची चांगली व्यवस्थित अशी घोटायची असं तीन चार तीन ते चार मिनटं करून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत असं केल्याने खूप पटकन सायनिक लोणी निघतं पटकन आपलं काम सोपं होतं तुम्ही एकदा ही आयडिया वापरून बघा नक्की आवडेल तुम्हाला हे चार तीन ते चार मिनटं करून झाल्यानंतर नंतर, नंतर आपण पाणी टाकणार आणि खूप कमी पाण्यामध्ये पाणी पण टाकावं लागतं आणि मोठं पातेलं पण लागत नाही आणि भांडी पण खराब होत नाही जर आपण मिक्सरनी लोणी काढलं तूप काढलं तर खूप मिक्सरचा राडा होतो मिक्सरवर पाणी सांडतं किंवा भांडं पण खूप खराब होतं ते साफ करायला पण नंतर त्रास होतो त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता आपण एक ग्लास फक्त त्यात पाणी ॲड केलं आहे तीन ते चार मिनटानंतर आणि बघू शकता लगेच आपलं लोणी तयार झालं आहे आणि अजून एक चम ग्लास मी फक्त पाणी ॲड करणार आहे आणि आपलं लोणी तयार होणार आहे आता इथे अजून एक ग्लास पाणी ॲड करायचं आणि पा लोण फक्त थोडंसंच नुसतं मिळून येण्यासाठी फक्त हलवायचं ही ट्रिक वापरून बघा एकदा नक्की आवडेल तुम्हाला आणि हे सगळं आता आपल्या लोणी तयार झाले आणि हात न भरवता आपण लोणी कसं काढायचं हे पण मी तुम्हाला सांगते झाऱ्या असतो आपल्याकडं झाऱ्या किंवा फोर्क घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित सगळं लोणी काढून घ्यायचं हे आता व्यवस्थित आपलं लोणी तयार झाले पूर्ण गोळा झालाय हा फक्त आपल्याला आता आणि दुसरं एक पातेलं घ्यायचं ज्याच्यात आपल्याला लोणी कढवायचं आहे ते पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं लगेच नुसतं लोणी लगेच वरतून टाकायचं नाही ना ते चिटकून बसतं सगळं पात ह्याला आणि लवकर धुतलं जातं आता मी काट्याचा इथं चमचा घेतलाय किंवा तुमच्याकडं झाऱ्या जर असेल तर घ्या झाऱ्याने पटकन होतं अजून मी इथं काट्याच्या चमच्याने चा कसं टाकायचं याच्यात मी पाणी टाकून घेतो त्या भांड्यामध्ये आता व्यवस्थित सगळं आपण काट्याचा चमच्याने सगळं काढून घेणार आहोत नाही तर हाताचा खूप असा राडा होतो हाताला खूप असं लोणी लागतं ते काढायला कोणाकोणाला ते हाताला लागलेला आवडत नाही म्हणून कोणी लोणी तूप काढत नाही घरी आणि लोणी पण खाऊ शकता नुसतं साखर टाकून चपातीला लावून खूप छान लागतं लोण्यामध्ये साखर टाकून मिक्स करायचं आणि चपातीला लावून मुलांना रोल करून द्यायचे मुलांना खूप आवडतं आता हे सगळं लोणी असंच काढून घ्यायचं आता हे स्वच्छ कसं करायचं तर हे काट्याच्या चमच्यानीच गोल फिरवायचं नुसतं ते सगळं असं एकजीव करत जायचं एकदा दोनदा धुऊन काढायचं कारण पांढरं पाणी निघतं स्वच्छ लोणी धुवून घ्यायचं नुसतं लोणी पण वापरू शकतात पण इथं तूप कसं काढायचं हे पण मी सांगते तुम्हाला आता हे स्वच्छ एक दोन दुसऱ्या पाण्याने एका पाण्याने दुसऱ्या पाण्याने काढायचं आणि हे भांडं पण कसं साफ करायचं ते पण सांगते भांडं गॅसवर ठेवायचं थोडंसं गरम करायचं पाणी चांगलं हाताला चटका बसेल असं आणि मग आपलं भांडं व्यवस्थित म्हणजे चिकटपण अजिबात राहत नाही कारण ही भांडी दुसऱ्या भांड्यांमध्ये मिक्स झाली की सगळी भांडी तेलकट होतात त्याच्यापेक्षा ही एवढी दोनच भांडी आपण खराब केलेली ती दोनच भांडी आपण कशी साफ करायची ते मी तुम्हाला सांगते गरम पाणी करायचं आणि ती पहिली साफ करून घ्यायची म्हणजे दुसऱ्या भांड्यांना तेलकटपणा लागत नाही एक रवी एक हटलेलं पा पा मोठं भांडं आणि एक तुपाचं भांडण एक फोर्क हे चारच गोष्टी आपल्या खराब झाल्या त्याच्यासाठी ब्लेंडर पण नाही वापरलं ब्लेंडर पण ब्लेंडरपेक्षाही खूप लवकर ह्याच्यात आपलं लोणी काढून होतं आता आपण हे गॅसवर ठेवायचं आणि वरती येतो बारीक गॅस ठेवायचा मोठ्या गॅसवर तूप काढवायचं नाही बारीक गॅसवर ठेवायचं आणि उकळवत राहायचं उकळवत राहिल्यानंतर हे वरती आलेलं आपोआप खाली येतं थोड्या वेळाने थोडंसं लक्ष ठेवायचं हलवत राहायचं आणि मग आपलं हळूहळू हळूहळू ते खाली बसत जातं आणि नंतर नंतर असे वेगवेगळ्या स्टेप दाखवते आता हळूहळू हे असं घट्ट होत जातं जे पांढरं पांढरे ते सगळं खाली बसतं आणि तूपवरती निवळ तयार होतं आता आपलं तूप होत आलेलं आहे होत आलं आहे म्हणजे खाली बसले आता पुढचं प्रोसेस होणार आता ही आपलं थोडं थोडं प्लेन दिसायला आहे ते सगळं आता एकजीव होऊन खाली बसून जाणार आहे जो आपला पांढरा भाग येतो अशा पद्धतीने केलं तर आपण घरच्या घरी तूप घेऊ शकतो आणि विकत आणायची गरज लागत नाही आठ दिवसात आपण किती तूप तयार करतो हे पण मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही आधी सुरुवातीपासून जर दही लावलं तर आपलं तूप निघत नाही व्यवस्थित वास येतो खूप त्यामुळे नुसती साय काढायची फ्रीजमध्ये ठेवायची आणि ज्या दिवशी तुम्हाला लोणी काढायचंय त्याच्या आदल्या दिवशी दोन चमचे दह्याचे विरजण लावून आपण ते बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण ते लोणी काढणार आहोत आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काढा पटापट होतो वेळ लागत नाही आणि भांडीही खराब होत नाही आता आपलं लोणी होत आलेले बऱ्यापैकी होत आलेले आता आपण हळूहळू हळूहळू असे स्टेप दिसत जातात पहिलं ओ... फेस तयार होतो नंतर तो सगळा जातो नंतर प्लेन होत जातो नंतर वरतून पण सगळं असं खाली बसत जातं सगळं आता आपल्या लोणी बऱ्यापैकी होत आलेले आहे प्लेन अस आणि हे म्हशीच्या दुधाचं लोणी आहे ता तूप आहे त्यामुळं ते व्हाईट दिसतं गाईच्या गाईच्या गाई दुधाचं लोणी असतं किंवा तूप असतं ते थोडं येल्लो येल्लो असं दिसतं पिवळा असं दिसतं हे पांढरं दिसतं हे असं तुम्हाला इथे येल्लो दिसेल पण ते गार झाल्यानंतर पांढरंच दिसतं आता हे आपण एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये गार करून घ्यायचं पण पूर्ण गार झाल्यानंतर आपण ते ओतून घेणार आहोत गार करून झाल्यानंतर आपण हे बॉटलमध्ये भरून घेणार आहोत आता मी तुम्हाला वजन करून दाखवते आपलं लोणी तूप किती झालेलं आहे आठ दिवसाच्या साईपासून इथे किती लोणी तूप तयार झाले हे मी तुम्हाला आता दाखवते इथे दोनशे ब्याऐंशी दिसते म्हणजे अडीचशे पाऊशेर एक तूप तुम्हाला आठवड्याला मिळेल नक्की ट्राय करा थँक्यू